नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. कडक उन्हाळा पडला आहे आणि आपल्याला गार काहीसं खावाटतं, तरच आपण कोशिंबीर करणार आहोत. झटपट अशी होणारी कोशिंबीर आहे. तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी काही नवीन रेसिपी केली तर त्याची नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येऊन जाईल. चला तर मग आपण रेसिपीला सुरू. इथे मी एका वाटीत दही घेतलेलं आहे. त्यानंतर मी बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, काकडी चिरून घेतलेली आहे, दोन बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत. त्यानंतर आपण त्या दहीमध्ये कांदा टाकून घेऊया. सर्व कांदा टाकून घ्यायचा. त्यानंतर मी काकडी टाकून घेत आहे. आपण सर्व काकडी त्यात टाकून घ्यायची. त्यानंतर टोमॅटो टाकून घेऊया. मिरची टाकलेली आहे. त्यानंतर कोथिंबीर टाकून घेऊया वरून. ते आपण सर्व एकत्र मिक्स करून घेऊया. आता उन्हाळा चालू झाला आहे आणि काही गार खावंस वाटतं तर अशी झटपट होणारी आज आपण कोशिंबीर केली आहे. तर आपण ह्या कोशिंबीरला फोडणी देऊन घेऊया. त्यासाठी मी गॅसवरती पातेलं ठेवलं होतं, त्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेली आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. ही फोडणी आपण कोशिंबीरमध्ये ओतून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली फोडणी बसलेली आहे. त्यानंतर आपण ते सर्व एकत्र करून घेऊया. तुम्ही पाहू शकता इथे आपली झटपट अशी कोशिंबीर तयार झालेली आहे. झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा, कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे आपली कोशिंबीर तयार झालेली आहे. तुम्ही नक्की घरी करून पहा, कशी झाली आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.